फुटपाथवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण अथवा फुटपाथ अडवणे अशा प्रकारांना न्यायालयाने बंदीचा आदेश दिलाय. नगरपालिका अथवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थेने या आदेशाची कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. कित्येकदा नगरपालिका एखाद्या गरीब व्यक्तीला फुटपाथवरून हाकलून लावते तर बऱ्याचदा आपल्या मर्जीतील व्यक्तींना फुटपाथवर व्यवसाय करण्याची परवानगी देते. अशाच एका प्रकारात मिरामार येथे तोलेगंज इमारत उभारणीचे काम सुरू आहे. या इमारतीचे लोखंडी सामान धोकादायक पद्धतीने ठेवण्यात आले आहे. तसेच या अवजड लोखंडी सामानामुळे फुटपाथची दुर्दशा झाली आहे. संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. पण समज त्याला परमिशन दिला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करता असताना जर फुटपाथ हे करपाक जाल्यार आमी काय करू शकना. समज त्याला ते परमिशन ना आणि त्याने जर फुटपाथीचेर एन्क्रोचमेंट करून सामान मेळून दवरला ते ऑलरेडी हांवें इन्स्ट्रक केल्लें आसा. म्हाका कंप्लेन आयल्ले ना की तेजे ताका कोण तो बांदता ताका वचून सांगून ते सामान ते भायर हेजेर दवरला ते काड म्हणून. समज ताणें आजून पासून काडूं ना जाल्यार हांव आजूच परत आमच्या इंजिनियरांक धाडटा थंय आनी तेजे कितें ते फुटपाथीर ताणें सगळें कितें सामान दवरलें तें काडपाक लायता. लायसन आसतलें हेजी व्हडली बिल्डींग बांदता ताका लायसन आसतलेंच न्ही. लायसन काडलें आसतलें न्ही. पीडीए लायसन दिल्या प्रमाणे आमी लायसन दिता आनी तो बिल्डींग बांदता म्हणजे ताका लायसन आसूंक जाय.